घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांकडून ओएमआर शीट पडताळणी सुरू करण्यात आली आहे। मागील काही दिवसांपासून टीईटी परीक्षा प्रकरण चांगलंच गाजलंय, तर पुण्यातील सायबर पोलिसांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेत सुद्धा गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय। पुणे पोलिसांनी या कारवाईला आता सुरुवात केली आहे आणि टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा अश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी, डॉक्टर प्रितीश देशमुख याच्यासह इतरांनाही अटक करण्यात आली आहे। आता पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई अंतर्गत टीईटी घोटाळ्यासंदर्भात ओएमआर शीटची कसून चौकशी करण्यात आली आहे। राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं ही तपासणी केली जाते। तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांच्याकडून। अश्विनी, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? घोटाळ्याची व्याप्ती आता वाढणार आहे निश्चितपणाने, कारण राज्य परीक्षा परिषदेतल्या 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं या संपूर्ण घोटाळ्याची जी चौकशी केली जाते, तपासणी केली जाते, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओएमआर शीटची तपासणी केली जाणार आहे आणि त्यातूनच अनेक काही मोठ्या स्तरावर हा संपूर्ण घोटाळा झालेला आहे का, त्याची व्याप्ती आणखी किती मोठी आहे हे कळू शकणार आहे। काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं आहे की टीईटी परीक्षा प्रकरण हे चांगलं गाजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सायबर पोलिसांची कारवाई सुरू आहे, एकेकाला या संदर्भात अटक केली जाते, त्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत। खूप मोठा गैरव्यवहार हा संपूर्ण परीक्षेमध्ये झालेला आहे आणि या कारवाई अंतर्गत टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी यापूर्वी जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि अनेक नवनवीन खुलासे त्यांच्याकडनं होत आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी ओएमआर शीट आहे त्याची कसून चौकशी केली जाणार आहे आणि त्यातनं अनेक महत्वाच्या गोष्टींचा खुलासा होऊ शकणार आहे। अगदी नक्कीच अश्विनी, तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस चांगलेच ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।